कर्जत जामखेड मधून विजय मिळवल्यानंतर शुक्रवारी नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांची विजयी अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. तरुणाईचा जोश, ढोलताशांचा धडाका आणि प्रचंड गर्दीत जामखेड मध्ये ही मिरवणूक निघाली. या मिरवणुकीमध्ये जेसीबीच्या सहाय्याने गुलाल उधळण्यात आला. हा गुलाल उधळण्यासाठी तब्बल 30 जेसीबी शहरातल्या चौकात लावण्यात आल्या होत्या. रोहित पवार असलेली गाडी जशी चौकात येत होती तस तसे कार्यकर्ते जेसीबीतला गुलाल उधळत होते, त्यामुळे सगळं शहर हे गुलालात माखलं होतं. अतिशय अटीतटीच्या लढतीत रोहित पवार यांनी भाजपचे नेते आणि मंत्री राम शिंदे यांचा मोठ्या फरकानं पराभव केला. दरम्यान यावेळी रोहित पवार यांनी भाजप आणि शिवसेनेत चाललेल्या घडामोडींवर भाष्य केलंय, पाहूया. नाही, झुकत बाप मी बोलणार नाही. बघा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले, तसं शिवसेनेच्या लोकांनी पण कष्ट हे घेतलेत. त्या ठिकाणी बीजेपी बोलत असताना ती बोलत होती 220 पार. त्याचा अर्थ त्यांचा प्रयत्न होता की शिवसेना नसली तरी आम्ही सत्तेत येऊ. आता आकडेवारी शिवसेनेकडे असताना सुद्धा त्या ठिकाणी लहान भाऊ आकडेवारीच्या माध्यमातून असला तरी त्या ठिकाणी तुम्ही काही ना काहीतरी चर्चा केली पाहिजे त्यांच्याबरोबर. त्या ठिकाणी चर्चा न करता कुठंतरी त्या शिवसेनेवर अन्याय होतोय असं अनेक लोकांचं म्हणणं आहे. म्हणून कुठंतरी एक म्हणतात ना सॉफ्ट कॉर्नर हा असा आहे. त्याचा अर्थ वेगळी समीकरण पार्टीकडनं होईल हे मला सांगता येणार. शेवटी साहेब आणि सोनिया गांधी मॅडम त्या ठिकाणी निर्णय घेतला.